मोकाट गुरांचा बंदोबस्त करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिलं सरपंच सचिव यांना निवेदन। जळगाव जामोद तालुक्यातील सुंगाव येथील शेत शिवारामध्ये गावातील मोकाट जनावरांनी हैदोस घातला असून शेतकऱ्यांचं उभं पीक पायदळी तुडवत ही जनावरे मध्यरात्री शेतकऱ्यांचं उभं पीक खात असून मोठ्या प्रमाणात नुकसानही करत आहेत। सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, मका, टरबूज, कांदा यासह विविध पीक पेरलेली असून या मोकाट गुरांमुळे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान होत आहे। गावामधून दररोज मध्यरात्री 15 ते 20 जनावर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पूर्ण पीक खात असून त्यामुळे शेतातील उत्पन्न काढणं शेतकऱ्यांना कठीण झालंय। शेतकऱ्यांनी या मोकाट जनावरांच्या मालकांना भेटून त्यांच्या समस्या सांगितल्या असता गुरांचे मालक काहीही केल्या त्यांची जनावरे बांधत नसून त्यांना ग्रामपंचायतनं योग्य ती समज देऊन त्यांची गुरे घरी बांधून सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। सुनगाव ग्रामपंचायतनं मोकाट गुरगा धोरणसाठी कोंडवाड्याची निर्मिती केली होती, परंतु या कोंडवाड्याची अतिशय दुरवस्था झाली असून ग्रामपंचायतनं कोंडवाडा दुरुस्त करून त्या ठिकाणी मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी समस्त शेतकऱ्यांनी केली आहे। सदर ग्रामपंचायतला दिलेल्या निवेदनावर शेतकरी प्रशांत राऊत, गोपाल कोथळकर, शंकर धुळे, समाधान वंडाळे, लक्ष्मण मिसाळ, पुरुषोत्तम वसुले, गोविंदा भोपळे, प्रवीण धर्मे, लक्ष्मण गिरे, श्रीराम धर्मे, गणेश वसुले, रवी कपले, बापूराव धुळे, संदीप सारभुकण, किसन नानकते, समाधान धुळे यांच्यासह सुनगाव येथील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत।